बदलापूर शहर हे विविधतेने नटलेलं शहर आहे हे बोलायला वावगं ठरणार नाही, कारण या शहराला ऐतिहासिक वारसा, निसर्ग सौंदर्य, शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या नद्या, सह्याद्रीचा डोंगर लाभलेला आहे. मागील काही दिवसांपासून बदलापूरमधील विविध ठिकाणांची माहिती घेत असताना अधिकाधिक ठिकाणं नजरेसमोर येत आहेत आणि विगमीच्या माध्यमातून आपल्या भेटीला आणत आहोत, जेणेकरून बदलापूर या शहराबद्दल शहरातील रहिवाशांसोबत, देशातील विविध कानाकोपऱ्यात इथल्या इतिहासाबद्दल, निसर्ग सौंदर्याबद्दल माहिती उपलब्ध व्हावी. तसं बघायला गेलं तर बदलापूर शहरात चिखलोली, बॅरेज, बारवी अशी तीन धरणं आहेत. त्यापैकीच एक मोठं आणि विस्तृत धरण म्हणजे बदलापूर मुरबाड महामार्गावरील बारवी धरण. बदलापूर रेल्वे स्थानकापासून 16 किलोमीटरच्या अंतरावर 1978 साली बांधून पूर्णत्वास आलेलं बारवी धरण. या धरणाच्या विस्तृत परिसरात अनेक सागाची आणि विविध प्रकारची झाडे आहेत आणि सभोवतालचा संपूर्ण परिसर हा घनदाट अरण्याचा आहे. यामधूनच एक रस्ता मुरबाड बदलापूरला जोडला जातो. वनपर्यटनासाठी हे ठिकाण देखील उत्तमच. वनविभागाच्या पुढाकाराने जंगल सफारीची सोय करण्यात आली आहे आणि त्यासाठी बरेच दगडमातीचे अंतर्गत रस्ते, बांबूच्या शेड आणि पर्यावरणप्रेमींना निसर्गाच्या सानिध्यात शांत बसता यावे म्हणून झाडांच्या सभोवताली पार बनवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्यात आलेला आहे. या परिसरात जंगली शॉपदांचा वावर वरचेवर आढळून येतो. रस्त्याच्या एका बाजूने एक निसरडा रस्ता आपल्याला धरणातील पाण्यापर्यंत पोहोचवतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण झालेले असते. नमस्कार, वी ग मी विचारांच्या गर्दीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या YouTube चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. गेल्या महिन्याभरामध्ये व्ह्युअर्सनी आणि सबस्क्रायबरनी जे भरभरून प्रेम दिलं त्यासाठी आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण आज आलेलो आहोत बदलापूर येथील बारवी धरणावरती. धरण पूर्णता भरणं हे तिथल्या परिसरात होणाऱ्या पर्जन्यमानावर अवलंबून असते आणि त्यामुळेच संबंधित क्षेत्रातील नागरिकांना, उद्योगधंद्यांना वर्षभराचा पाणी पुरवठा उपलब्ध होतो, कारण पावसाचे पाणी वर्षभरासाठी साठवून ठेवण्याचे सामर्थ्य धरणात असते. कारण नैसर्गिक पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस आटत चालले आहेत. जेव्हा मुसळधार पाऊस होतो आणि जवळपासच्या वस्तीत पाण्याचा शिरकाव होतो त्यावेळेस या धरणाचे दरवाजे उघडल्याच्या अफवांना उधाण येते. बऱ्याचदा इथे भेट देणाऱ्या व्यक्ती आपली सामाजिक बांधिलकी आणि वैयक्तिक जबाबदारी विसरून या परिसरात उपद्रव्य माजवतात, त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. तरी येथे येणाऱ्या प्रत्येकाने निसर्गाचा आनंद इतरांना आणि पुढच्या वेळेस पुन्हा घेता यावा याचे भान ठेवून जबाबदार वागावे. इतरत्र कचरा करू नये, प्लॅस्टिकची आवरणे, रिकाम्या बाटल्या फेकून देऊ नयेत. या मार्गावरून प्रवास करताना या धरणाचे फलक आणि रस्त्यापासून काहीशा अंतरावर असणारे धरणाचे दरवाजे हमखास दृष्टीस पडतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणारं हे धरण ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक. धरणातील पाण्याच्या पातळीत ठराविक मर्यादेत वाढ झाल्याशिवाय स्वयंचलित दरवाजे उघडले जात नाहीत. परंतु एकदम पाणी सोडावे लागल्याने पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाल्यावर थोड्या प्रमाणात पाणी बाहेर सोडण्यास सुरुवात होते. या धरणाची उंची 72.6 मीटर आणि लांबी 746 मीटर एवढी आहे. पाणी साठवण्याची क्षमता 340 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा
आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आपली, आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.